नमस्कार, पूर्ण आहार मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्मोकी इटालियन मखना। चला तर पाहूया काय साहित्य लागते यासाठी। हे मी एक वाटीभर मखने घेतलेले आहेत, इटालियन हर्ब्स आहेत, काळा मिरीची पूड थोडीशी घेतलेली आहे आणि हा आहे गार्लिक बटर। तुम्ही नॉर्मल बटर मध्ये सुद्धा करू शकता किंवा नॉर्मल बटर घेऊन गार्लिक पावडर सुद्धा यूज करू शकता। तर सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये हे मखने रोस्ट करून घेणार आहे विदाउट ऑइल। मंद आचेवर हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत। ह्याचा हलकासा कलर चेंज होतो पण एकदम ब्राऊन किंवा येलो होईपर्यंत आपण थांबायचं नाही आहे। हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत। एखादा मखना आपण दाबून बघावा, तो जर कुरकुरीत लागला तर समजावं की हे मखने रेडी आहेत। त्यानंतर एका पॅनमध्ये हा बटर जो आहे गार्लिक बटर घेतलेला तो घालते मी। आणि त्यामध्ये हे इटालियन हर्ब्स मिक्स करते। हलकीशी काळा मिरी पूड आणि मीठ गरजेनुसार, कारण बटर माझा सॉल्टी होता तर मी एकदम कमी मीठ टाकत आहे। आणि हे थोडंसं परतवून घेतल्यावर यामध्ये मी घालणार आहे हे रोस्ट केलेले मखने। आता व्यवस्थित त्याला फ्लेवर येईपर्यंत हे यात फ्राय करायचे आहेत। मखने तसे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बाजारात अवेलेबल आहेत, तुम्ही ते ट्राय सुद्धा केले असतील, पण हा जो फ्लेवर आहे तो एकदम लाईट चव असलेला असा प्रकार आहे ज्यामध्ये आपण स्मोकचा सुद्धा एक टच देणार आहोत जेणेकरून ही डिश अजून इंटरेस्टिंग होईल। तर त्याला स्मोक द्यायचा आहे तर त्यासाठी हा कोळसा मी गरम करायला ठेवला आहे। हा कोळसा गरम झाला की एका बाउलमध्ये हे इटालियन मखने जे आहेत ते काढून घ्यावेत। त्यामध्ये त्याच्या मध्यभागी हा कोळसा ठेवावा आणि जनरली आपण बिर्याणी किंवा कशाला कोल देतो त्या प्रकारेच ही प्रोसिजर फॉलो करायची आहे। तर यावर तूप बटर किंवा तेल काही आपण सोडावे आणि पटकन झाकण मारून घ्यावे जेणेकरून हा पूर्ण स्मोक जो आहे हा त्या मखण्याला लागेल। लहान मुलांना मधल्या वेळेत असं सुका खाऊ काय द्यायचं हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, तर त्यासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे आणि हे हेल्दी सुद्धा आहे। आणि अशा प्रकारे रेडी आहे तुमचा स्मोकी इटालियन मखना। अतिशय हेल्दी रेसिपी आहे, एकदम लाईट वेट अशी डिश आहे जी तुम्हाला मधल्या वेळेत एक स्नॅक्स म्हणून फार उपयोगी पडू शकते। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या डिश बघायला आवडतील हे सुद्धा नक्की कळवा। थँक्यू। आणि अशाच सोप्या आणि इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी पूर्ण आहारला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।